मॉर्निंग मेंबर्स, माझं नाव मंदार पावडेकर. आय एम रिप्रेझेंटिंग एन एस आय टी सोल्युशन. माझी कंपनी ही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेबसाईट डेव्हलपमेंट, प्रोडक्ट डेव्हलपमेंट, बिलिंग सॉफ्टवेअर याच्यामध्ये डील करते. आज आय टी असं क्षेत्र आहे की प्रत्येक जागी आलेला आहे. कुठेही गेला तर आय टी हा येते. पेट्रोल पंप, हॉस्पिटल्स, किराणा मालाचं दुकान, प्रत्येक जागी तुम्हाला आय टी दिसतं. आय टी म्हणजे नक्की काय? लोकांचा हा सगळ्यात मोठा संग्रह आहे की आय टी म्हणजे खूप मोठं क्षेत्र आहे. नाही, तुम्ही लहानातल्या लहान गोष्टीमध्ये तुम्हाला आय टी दिसतात. पहिलं उदाहरण होतं पेट्रोल पंप. तुम्ही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरला तर ऑनलाईन तुमचं किती पेट्रोल त्या पेट्रोल पंपातलं गेलंय हे त्या पेट्रोल पंप मालकाला कळतं आणि त्या कंपनीला कळतं. टाकी कमी झाली तो टँक पाठवून देतो. आपण डीमार्टला जातो, आपण पॅन्टलूजमध्ये जातो, आपण स्टॉकमधून एक जीन्स घेतली तर स्टॉकमध्ये 10 असतात. 8 जीन्स कमी झाल्या स्टॉक ऑटोमॅटिक अपडेट होतो. 8 जीन्स कमी झाल्या स्टॉक भरा. प्रत्येक जागेच आय टी आले. पण हे आय टी चालवायला तुम्हाला सॉफ्टवेअर लागतात, बॅकएंडला ॲप्लिकेशन्स लागतात. जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा आहे तुम्हाला वेबसाईट्स लागतात, तुम्हाला कम्युनिकेट करायला लागतं लोकांशी. ह्या गोष्टी आम्ही प्रोव्हाइड करतो. व्हॉट एव्हर यू नीड इन आय टी टू डेव्हलप युअर बिझनेस, टू रन युअर बिझनेस, टू मॅनेज युअर बिझनेस आम्ही प्रोव्हाइड करून देऊ शकतो. फर्स्ट, टू डेव्हलप युअर बिझनेस. बिझनेस डेव्हलप करायला आज सगळ्यात मोठं ऑप्शन आहे तुमच्याकडे वेबसाईट्स. आम्ही वेबसाईट पेजेस बनवतो बाय द रिक्वायरमेंट ऑफ क्लायंट असतं आमचं. प्रत्येक जण म्हणतं बाय द रिक्वायरमेंट ऑफ क्लायंट, पण आमच्या इथे आम्ही ऑनसाईट सपोर्ट देतो. ऑनसाईट सपोर्ट म्हणजे क्लायंटला आमच्याकडे बोलवून आम्ही तो बसवून नाही करत. त्यांच्याकडे जाऊन त्यांचं जे सिनारी आधी तो बघतो. फॉर एक्झाम्पल, पाषाणकर, राहुल ऑटो ज्याला आम्ही म्हणतो, पाषाणकर हे राहुल ऑटो आहे, ते पाषाणकर त्यांचं हे होतं. तर त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांचा सेटअप बघितला, त्यांचं टूलिंग युनिट, त्यांचं मेकॅनिकल युनिट, त्यांचं प्रोडक्शन, हे सगळं बघून त्या हिशोबाने आम्ही त्यांचं डेव्हलप केली. त्यांच्यासाठी आम्ही एक बिलिंग सॉफ्टवेअर बनवलं जे त्यांना बिझनेससाठी सोपं होतं. हॉस्टेल्स, त्यांच्यासाठी आम्ही इन अँड आउट एक सॉफ्टवेअर बनवलं. तर कोण कधी येते, कोण कधी जात आहे, त्यात त्यांचे मुलांचे अटेंडन्स होते, त्यात त्यांच्या एम्प्लॉईजचे अटेंडन्स होते. त्यात एक असा इनपुट दिला का एक स्पेशल रेशो आला, फॉर एक्झाम्पल 20 दिवस लेट आला तर एक मेसेज शूट होतो. सो इंटिग्रेशन विथ मेसेजिंग होतं. किंवा तुम्ही एखादी गोष्ट, तुमचं दुकान आहे, तुम्ही एखादं प्रोडक्ट घेता, तुमचा स्टॉकमध्ये तो कमी झाला, तुम्हाला एक अलर्ट येतो. तो अलर्ट मग मेसेजवर असेल किंवा तुमच्या ईमेलवर असेल. तर तुम्ही त्या बिझनेसला सॉफ्टवेअरच्या माध्यमाने मॅनेज करू शकता. आणि हे सगळं वेबसाईटमध्येही इंटिग्रेट होतं. बॅलेझा, बॅलेझा हे एक सलून आहे, नागपूरची हेड ऑफिस आहे. पुण्यात त्यांचे बरेच जागे त्यांचे सलून्स आहेत. भारती विद्यापीठमध्ये एक आहे, एक्स रोडला पण आहे, सॉरी एक्स रोड नाही, एम जी रोडला एक आहे. सो त्या सलून्सचं पण सॉफ्टवेअर आपणच बनवलं आहे. त्यांचं तर सेंट्रलाइज्ड आहे, सर्व्हर आहे आपल्याकडे, पण सगळं बिलिंग त्या नागपूरमध्ये त्या हेड ऑफिसमध्ये दिसतं. सो फॉर इट इज व्हेरी इझी फॉर देम टू मॅनेज इट. सो बिलिंग सॉफ्टवेअर्स पण आपण कसे बनवून दिले, त्या सेंट्रलाइज बिझनेस मॅनेजमेंट सोपं होतं. आय टी मध्ये तुम्हाला आधी स्टॉक ठेवायला लागायचा, तो आता स्टॉक ठेवायला लागत नाही. तुम्हाला आधी हे बघायला लागायचं माझं प्रोडक्ट कमी झालं तर मी कधी ऑर्डर करायची तुम्हाला दिसत. तुम्हाला तुमचा डेली एक्सपेन्सेस, डेली प्रॉफिट, ते सगळं तुम्हाला एका शीटवर येतं. तुम्ही डेली करू शकता, तुम्ही आर्लीही करू शकता. बरेचदा असं असतं का काही बिझनेस, हॉटेल्स काही आर्सच्या हिशोबाने चालतात. मॉर्निंग दे हॅव अ व्हेरी गुड बिझनेस, आफ्टर 11 फास्टफूडवाले, 11 फास्टफूडवाल्यांचा बिझनेस होत नाही. त्यांना त्यांचा ऑलमोस्ट 2-3 नंतरचा स्लॅक असतो. तर आपण तसंही त्यांना देतो का ह्या तुमचं कॅल्क्युलेशन येईल, म्हणजे सकाळी 7 ते 11 कॅल्क्युलेशन, मग 11 ते 3, 3 ते 7 हे आपण कॅल्क्युलेशन देतो. मग त्या हिशोबाने त्यांना बिझनेसमध्ये डेव्हलपमेंट करायला सोपी. अरे मग 11 माझा स्लॅक आहे, मग ते स्वतः मग डेव्हलप करतात. 11 काहीतरी असं प्रोडक्ट काढावं बाहेर का लोक आपल्याकडे खायला येतील.
त्या गोष्टी पण आम्ही काही सॉफ्टवेअर आम्ही आता पासपोर्टवाल्यांशी बोलतोय, वी आर वर्किंग ऑन दिस दॅट आर सॉफ्टवेअर, तुम्ही कसं करू शकता. प्लस असंही आता केलंय का एक प्रोग्राम आमचा रनिंग चालू आहे, का कोणी कस्टमर तुमच्याकडे येऊन गेला आणि तुम्ही आमच्या त्या फुल ॲप्लिकेशनमध्ये इनपुट केलं, त्यात त्यांना एक मेसेज शूट होतो, थँक्यू फॉर बिंग गिविंग सर्विस टू यू, असा एखादा मेसेज शूट करतो आपण. यामुळे कस्टमर रिलेशनशिप ज्या सगळ्यात महत्वाचं आहे ते फायद्याचं होतं, कारण आज कुठेही गेलं तर प्रत्येकजण सर्विस द्यायला रेडी आहे. बट व्हॉट कॅन द बेस्ट आय कॅन गिव्ह हे आम्ही आमच्या सॉफ्टवेअरमध्ये द्यायचा प्रयत्न करतो. त्यासाठी पर्सनल टच हा आम्ही ठेवतो शकतो. आमचे कस्टमर फीडबॅक आज एवढा चांगला आहे का आम्हाला रेफरन्सवरच आहे. आतापर्यंत आम्ही जास्त ॲड कधीच केली नाही आहे. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, 4 वर्ष आहोत, 4 वर्ष चांगलं सर्व्हाइव्ह केले, पण ॲड कुठेच नाही आहे. वी आर ऑल ऑन रेफरन्स. सध्या आम्ही मुंबईचे आमचे क्लायंट्स आहेत, वोडाफोन थर्ड पार्टी वेबसाईट्स डेव्हलप करतो आम्ही, ते क्लायंट्स आहेत. मगाशी सांगितलं म्हणा ऑटोजमध्ये आहेत, गॅलेजा म्हणून आहेत, हॉस्टेल्स आहेत, हा आमचा मेन वेव्ह ऑफ बिझनेस आहे. या व्यतिरिक्त आता आम्ही नवीन ऑफिस शिफ्ट करतोय, वी आर गोईंग फॉर अ न्यू प्लेस फॉर अ न्यू चान्स, अँड वी आर इंट्रोड्युसिंग न्यू प्रोडक्ट्स दॅट वुड बी टोटली कस्टमर बेस. कस्टमर बेस म्हणजे कस्टमर जे सांगेल त्याप्रमाणे आम्ही इनपुट्स देत ते सॉफ्टवेअर आणणार. कारण बरेचदा कंपनीकडे टेम्पलेट असतात. टेम्पलेट म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं गेलं तर माझ्याकडे एक पान रेडी असतं ज्यात कस्टमर सांगतो तसं मी फिलिंग द ब्लँक्स करतो. पण असे टेम्पलेट न वापरता आम्ही ब्लँकपासून स्टार्ट करणार. कस्टमर म्हणतो मला हे पाहिजे, ओके पहिली नाही देईल इंट्रोडक्शन असं दिसणार माझं असं. सो आम्ही टेम्पलेट न वापरता आम्ही पूर्ण फॉर्मॅटिक रेडी करू करणार, त्यामुळे प्रत्येक जणासाठी ते युनिक राहील, कॉमननेस राहणार नाही. सो दिस इज द न्यू इम्प्लिमेंटेशन वुड बी गिव्हन फ्रॉम आर कंपनी. बिलिंग सॉफ्टवेअर्समध्ये पण सेम टेम्पलेट्सचा न वापर करता आम्ही प्रॉपर नवीन बिलिंग्स आणणार आहोत. बिलिंग हे ऑनलाईन ऑफलाईन प्रिंटिंग व्ह्यू नॉन प्रिंटेबल व्ह्यू हे सगळं देणार आहे आम्ही. ह्या व्यतिरिक्त जर तुम्हाला स्पेशली कुठले ॲप्स असतील, बिलिंगचे ॲप्स आहेत, तुमची वेबसाईट आहे, किंवा ॲप्स ॲप्स म्हणजे नक्की काय, आज ॲप्स मीन तुमचे मोबाईलचे ॲप्स, अँड्रॉइड, iOS, जावा, जावा आता जास्त नाही आहे पण तरी या गोष्टी खूप जास्त येतात. आज कोणीही तुमच्या मोबाईलवरून भाजी किराणाची भाजी ऑर्डर करता, तुम्ही गाडी पण बुक करू शकता, सोनं नाणं डायमंड तुम्ही घेता, क्राफ्ट्सविला नावाची वेबसाईट आहे, तुम्ही सोनं चांदी घेऊ शकता त्याच्यावर. सो यू कॅन टेक एनिथिंग फ्रॉम मोबाईल ॲप्स. कोणी मोबाईल ॲप्स डाउनलोड करतो, मध्यंतरी आमच्या एका ऑफिसमधल्या एक सांगली ॲप म्हणून डाउनलोड केला, तर सांगली शहराचं आहे, तुम्ही डाउनलोड करून बघू शकता. ते सांगली ॲप म्हणून एक आहे, मला माझ्या फ्रेंड असते, तो सांगली ॲप आहे, तसा एक ॲप तुम्ही बघा तुम्ही तो, का त्यामध्ये सांगली शहराबद्दल माहिती दिली गेली आहे. सांगली शहरात काय न्यूज आहेत काय नाही आहे त्याचं लाईव्ह कनेक्टिव्हिटी पण आहे. तसे आपण ॲप्स पण डेव्हलप करतो ॲज पर रिक्वायरमेंट. ॲप्सचा फायदा हा होतो का, तुमच्या ॲपवर लोक आली तर तुम्हाला तुमची ॲड होते, प्लस जर तुमच्या ॲपवर तुम्ही कोणाची दुसऱ्याची ॲड केली तुम्ही त्याच्याकडून पण रेव्हेन्यू घेऊ शकता. ॲप्सचे बरेच फायदे असतात आणि मोबाईल सगळ्यांकडे असल्यामुळे लोक सहसा ॲपकडे जास्त अट्रॅक्ट होतात. सो वेबसाईट बरोबर ॲप हा एक प्लस पॉईंट होतो. तुमचा एखादा छोटा बिझनेस आहे, तुम्ही तुमचा एखादा प्रोडक्ट त्या ॲपवर अपडेट करू शकता. लोक क्युरियस असतात ॲप अपडेट्सशी, त्या क्युरियसिटीमध्ये ते ॲप अपडेट बघितलं का तो नवीन प्रोडक्ट दिसतो तुमचं. प्लस तुम्ही ॲप्समध्ये तुमचे रिव्ह्यूज टाकू शकता, कस्टमर फीडबॅक्स टाकू शकता, यामुळे लोकांना कळतं का तुमच्याकडे किती सॅटिस्फाईड कस्टमर आहेत. अँड ॲज पर आर नॉलेज आजकाल रिव्ह्यूज हा खूप मोठा एक इश्यू झाला आहे. लोक रिव्ह्यूजकडे लक्ष देतात का रिव्ह्यू किती पर्सेंटेज चांगले, तुमच्या ॲपला रिव्ह्यू चांगले असतील, तुमच्या प्रोडक्टला रिव्ह्यू चांगले असतील, तुमच्या सर्व्हिसला रिव्ह्यू चांगले असतील, तर ते सगळं येतं. सो तो ॲप किती चांगला असायला पाहिजे, त्याचं फील अँड लुक कसं असायला पाहिजे या गोष्टी आपण लक्ष. अँड आर मेन कन्सर्न इज टू मेक युअर प्रोडक्ट गो बूम, बिकॉज ऑफकोर्स अ हॅपी कस्टमर मेक्स अ बिझनेस हॅपी. थँक्यू.